नमस्कार मित्रांनो, मी आहे रेडियन सूर्यांश। आज आपण मागील व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे सपोर्ट आणि रेजिस्टन्स शेअर मार्केट मध्ये कशा प्रकारे काम करते आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय याबद्दल माहिती मिळवणार आहोत। तर चला आपण स्टार्ट करूया आपला हा नवीन व्हिडिओ। व्हॉट इज सपोर्ट अँड रेजिस्टन्स? सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय? सपोर्ट और रेजिस्टन्स क्या होता है? मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी हा जो तुम्हाला समोर ग्राफ दिसतोय तो तुम्हाला सर्व काही सांगत असेल। तर सर्वप्रथम आपण रेजिस्टन्स म्हणजे काय आणि सपोर्ट म्हणजे काय इथे समजून घेऊया। मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा एक ग्राफ आहे। या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स आणि सपोर्ट असे दोन पॉइंट दिसत आहेत। तर रेजिस्टन्स पॉइंट म्हणजे काय? तर रेजिस्टन्स पॉइंट म्हणजे ज्या ठिकाणी सेलर्स मोठ्या प्रमाणात सेलिंग करतात, आणि सपोर्ट पॉइंट म्हणजे काय की ज्या ठिकाणी बायर्स मोठ्या प्रमाणात बाईंग करतात। तर असे हे दोन पॉइंट आहेत, रेजिस्टन्स आणि सपोर्ट। आणि हे शेअर मार्केटमध्ये समजणं फार गरजेचं आहे, कारण याच्यावरनं तुम्ही ट्रेड घेऊ शकता। समजा तुम्हाला रेजिस्टन्स पॉईंट समजला तर तिथे तुम्ही सेल केला, आणि तुम्हाला सपोर्ट पॉईंट माहिती असेल तर कुठपर्यंत आपल्याला तो शेअर्स ठेवायचा आहे किंवा आपल्याला ती ट्रेड ठेवायची आहे तर हे समजतं। किंवा ज्या ठिकाणी तुम्ही बाय करताय तर ते बाय केल्यानंतर तू रेजिस्टन्स कुठपर्यंत गेल्यावर रेजिस्टन्स भेटेल, त्यानंतर पुन्हा सेलिंग होईल, तर त्याप्रमाणे तुम्ही जर हे दोन्ही पॉईंट समजले तर चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता। सपोर्ट आणि रेजिस्टन्सबद्दल आपण इथे काही माहिती आहे ती वाचूया। सपोर्ट अँड रेजिस्टन्स इज मोस्ट इझिएस्ट वे टू ट्रेड एनी टाईप ऑफ मार्केट। सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा सगळ्यात सोपा मार्ग आहे की कुठच्याही मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता, एवढे याचे महत्त्व आहे। जर हे समजलेच नाही की रेजिस्टन्स आणि सपोर्ट, तर मार्केट बुलिश आहे, बेअरिश आहे, किंवा मार्केटमध्ये कुठे ट्रेड घेतली पाहिजे आणि कुठे एक्झिट केलं पाहिजे हे तुम्हाला समजणारच नाही। यासाठी हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजणं फार गरजेचं आहे। तर सपोर्ट म्हणजे काय? इट इज द लेवल फ्रॉम वेअर द प्राईस स्टार्ट टू बाउन्स, बायर्स बायज ॲग्रेसिव्हली। म्हणजे सपोर्ट, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सपोर्ट हा तो पॉइंट असतो जिथे बायर्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात बाईंग चालू करतात। दुसरा पॉइंट आहे रेजिस्टन्स। फ्रॉम दिस लेवल द प्राईस स्टार्ट टू फॉल, सेलर सेल्स ॲग्रेसिव्हली। मी मगाशी एक्सप्लेन केल्याप्रमाणेच सेलर पॉइंट आहे, तिथे सेलर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात सेलिंग करतात। तर अशा प्रकारे हे दोन पॉइंट आहेत। सपोर्ट पॉइंट आहे त्या ठिकाणी मार्केट वरच्या दिशेला मूव्ह होतं, आणि रेजिस्टन्स जो पॉइंट आहे त्या ठिकाणावरून मार्केट खालच्या दिशेला मूव्ह होतं। आणि इथे काही त्याच्या संबंधित नियम आहेत तर ते आपण समजून घेऊया। रूल्स ऑन सपोर्ट अँड रेजिस्टन्स। वेन द प्राईस ब्रेक्स अ रेजिस्टन्स दॅट रेजिस्टन्स बिकम सपोर्ट वाईस वर्सा। इथे असं सांगितलंय की जेव्हा रेजिस्टन्स एखादा ब्रेक होतो तर तो त्याचा पुन्हा सपोर्ट पॉईंट बनतो। तर कशा प्रकारे आहे ते तुम्हाला सांगतो। हा एखादा रेजिस्टन्स आहे, हे रेजिस्टन्स लेवल आहे, मार्केट आता इथे आहे, मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि मार्केटपर्यंत केलं। पण जेव्हा इथे काही रेजिस्टन्स भेटेल आणि मार्केट खाली डाऊन व्हायला फॉल व्हायला चालू होईल तेव्हा हा त्याचा सपोर्ट पॉईंट असतो। युजली प्राईस टेस्ट ए लेवल ऑफ रेजिस्टन्स और सपोर्ट ट्वाईस बिफोर ब्रेकिंग इट। या ठिकाणी ह्या नियमाचा अर्थ असा आहे की जेव्हा मार्केट रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक करतं तर किमान दोन वेळा तरी त्या पॉईंटला ते टच करतं। म्हणजे हा एखाद्याचा रेजिस्टन्स पॉईंट आहे किंवा हा सपोर्ट पॉईंट आहे, मार्केट जे इथून असेल हा सपोर्ट घेऊन मार्केट वर जाते आणि याला इथे ब्रेक करायचं आहे, तो एकदा टच करेल पुन्हा खाली येईल
पुन्हा एकदा ब्रेक करेल, पुन्हा खाली येईल आणि तिसऱ्या वेळी पुन्हा, म्हणजे हे किमान दोन वेळा तरी ते टच करणार आणि तिसऱ्या वेळी ते ब्रेक करेल किंवा ते इथून खाली पण जाऊ शकतं. यावेळी पण असंच, मार्केटने एकदा टच केला, दुसऱ्या वेळी टच केलं आणि तिसऱ्या वेळी ब्रेक केली. तर अशा प्रकारे की मार्केट किमान दोन वेळा टच करेल आणि हा पॉईंट तोडून वर जाईल, किंवा हा पॉईंट तोडू नाही शकला तर मार्केट याच पॉईंटवरनं खालच्या दिशेला वळेल, हा पण पॉईंट तोडू शकते मार्केट. म्हणजे अशा प्रकारे इथे एक्सप्लेन केलं आहे की मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक करतं तेव्हा मार्केट किमान दोन वेळा तरी ते चेक करतात. ओके, देन मूव अहेड. इट्स When a support or resistance level breaks, the strength of the follow through move depends on how strongly the broken support or resistance had been holding. या नियमाचा अर्थ असा आहे की तुमची जी मुवमेंट येणार रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर किंवा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर, ती मुवमेंट ही यावर डिपेंड आहे की तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स किती स्ट्रॉंग आहे, किती मजबूत आहे. म्हणजे किती वेळा तो सपोर्ट तोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे किंवा रेजिस्टन्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे यावर डिपेंड आहे की तुमची येणारी मूव ही किती मोठी असेल. एक्झाम्पल की इथे हा रेजिस्टन्स आहे, एकदा चेक केला, दोन वेळा केला, तिसऱ्या वेळा गेला पण करू शकला नाही, पुन्हा खाली आला, पुन्हा केला, पुन्हा गेला आणि आता त्याने तोडलंय. म्हणजे ही एक दोन तीन चार पाच असे अनेक वेळा जर त्याने ब्रेक करायचा प्रयत्न केला पण ते शक्य नाही झालं, तर हा जो त्याचा रेजिस्टन्स पॉईंट हा खूप स्ट्रॉंग आहे. पण मग हा जर ब्रेक झाला तर येणारी मुवमेंट सुद्धा खूप मोठी असते. समजले असेल म्हणजे आता तुम्हाला. त्याचप्रमाणे हे झालं रेजिस्टन्सच्या बाबतीत. आता सपोर्टच्या बाबतीत, इथून खाली आला, टच केला, टेस्ट केला, इथे खाली आला, टेस्ट केला, खाली टेस्ट केला, इथे खाली आला, टेस्ट केला, टेस्ट केला, नाही जमलं आणि ज्यावेळी तो ब्रेक करेल त्यावेळी त्याची मुवमेंट खूप मोठी असेल. किती वेळा त्याने टच करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तो सपोर्ट आहे तो भरपूर स्ट्रॉंग मजबूत झाला आणि तो जेव्हा ते ब्रेक करणार तेव्हा येणारी मुवमेंट ही खूप जास्त मोठी असेल. तर हा या नियमाचा अर्थ आहे. ओके, हे काही नियम होते आणि रेजिस्टन्स आणि सपोर्ट बद्दल ही काही माहिती होती, ही तुम्हाला समजली असेल असं मला वाटतंय. आणि समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघणं गरजेचं आहे. आणि अजून मी तुम्हाला लाईव्ह ग्राफ पण दाखवतो की त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करतो की सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय. मित्रांनो, हे झिरोदाचं लॉग इन आहे, इथे मी लॉग इन करतोय. हा माझा डॅशबोर्ड आहे, ते बँक ऑफ इंडियाचं मी चार्ट बघतोय. आता तुम्ही इथे बघत असाल, इथेच आपण बघूया. आता ही बघा, ही जी मुवमेंट आहे ती केवढी मोठी मुवमेंट आहे बघा. एका दिवसामध्ये आलेली मुवमेंट आहे, एवढी मोठी मुवमेंट आहे. इथून 63 वरनं ती 92 वर गेली. म्हणजे ह्या ठिकाणी जी मुवमेंट आहे ती किती मोठी आहे. त्याच्यासाठी त्याने एक हा इथे रेजिस्टन्स होता, इथे रेजिस्टन्स होता, इथे रेजिस्टन्स होता, इथे रेजिस्टन्स, हे चार रेजिस्टन्स होते. आणि त्यामुळे जेव्हा याने हा रेजिस्टन्स तोडला एक दोन दिवसामध्ये, तेव्हा आली मुवमेंट बघा किती मोठी. हा जो आहे तो
त्याचा रेजिस्टन्स पॉइंट आहे. ओके, त्याप्रमाणे आता इथे पण आपण बघू शकतो रेजिस्टन्सच्या सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्स ब्रेक केला इथे आता सपोर्ट कशा प्रकारे ब्रेक केलं बघ. एक दोन तीन चार पाच सहा सपोर्ट तोडण्याचा त्याने प्रयत्न केले ऑलमोस्ट या पॉईंटला, आणि जेव्हा त्याने तोडला तेव्हा येणारी मुवमेंट बघा केवढी मोठी होती. या ठिकाणी इथे सपोर्ट घेतला पुन्हा आणि ते मार्केट वर आले. तर हे जे छोटे छोटे पॉईंट आहे त्याचे सपोर्ट पॉईंट आहेत किंवा हा रेजिस्टन्स पॉईंट आहे की जिथे सेलर्स हावी होतात. काही ठिकाणी काही न्यूज येते त्यामुळे फॉल डाऊन येतो, अशा प्रकारे भरपूर गोष्टी असतात. तर यासाठी तुम्हाला चार स्टडी शिकणे पण आवश्यक आहे. तुम्ही हे झालं शेअर्सचे अपडेट, असे तुम्ही प्रत्येक शेअर्सचे बघू शकता. त्याप्रमाणे निफ्टी बँक निफ्टी याच्यावर पण तुम्ही ग्राफवर सुद्धा हे पॉईंट बघू शकता. हा डे चार्ट आहे आणि चार्टमध्ये अशा प्रकारे पण बघू शकता. एक दोन रेजिस्टन्स इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे बघा. याच पॉईंटवर मार्केट स्थिर होऊ शकत नाही म्हणून मार्केट खाली घसरते. कुठपर्यंत घसरते तर हा त्याचा सपोर्ट पॉईंट आहे. एक दोन तीन हा बघा बरोबर इथे त्याने सपोर्ट घेतोय तो, आणि इथे सपोर्ट घेऊन तो आता वरच्या दिशेला मूव होण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारे तुम्ही डिटेलमध्ये ग्राफ शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल की सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय. याबद्दल आपण ग्राफवर लाईव्ह मार्केटमध्ये बघूच एकदा. हे आजपुरतं एवढंच मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की ट्रेंडलाईन म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा केला जातो. ट्रेंडलाईनमध्ये काही प्रकार आहेत, ट्रेंड पण अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे ते या लाईनवरनं आपल्याला समजते. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये हे समजून घेऊ. आणि आज आम्ही जे तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सबद्दल माहिती दिली ते तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की समजेलच. आणि आमच्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील तर त्या आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. तसेच तुम्हाला कुठच्या नवीन टॉपिकवर माहिती पाहिजे असेल ते पण तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळवू शकता. आणि तुमच्या काही शंका असतील तर त्याचं निरसन पण आम्ही जर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये त्या टाकल्यात तर आम्ही करायचा प्रयत्न करू. तर आजपुरती एवढंच, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. थँक्यू, बाय बाय.